नमस्कार, आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नायगाव तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी मय्यत गंगाराम मारुती दिवटे यांच्यासह यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा पुरात वाहून मृत्यू झाल्यामुळे अपघातग्रस्त शासनाकडून तात्काळ मदत. नायगाव मतदारसंघातील आमदार वसंत चव्हाण व आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते चेकद्वारे 12 लाख रुपयाचा धनादेश कैलासवासी गंगाराम मारुती दिवटे यांच्या आई व मुलाला सुपूर्द करण्यात आले. 2 दिवसापूर्वी झालेल्या सततधार पावसामुळे मराठवाड्यातील सर्वत्र नदी नाल्याला पूर आला होता. याच रोजी 20 ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री 10 व 12 दरम्यान 20 ऑगस्ट रोजी सोमवारी मध्यरात्री दरम्यान मांजरम नदीला पूर आला होता. या पुरात गाडी क्रमांक 37G5611 या नंबरच्या टवेरेने पाण्यात वाहून गेली. या टवेरामध्ये मय्यत गंगाराम मारुती दिवटे वय किमान 30 वर्ष राहणार बरबडा हे स्वतः चालक होते व यांच्यासोबत यांची पत्नी पार्वतीबाई गंगाराम दिवटे वय 25 वर्ष व छोटी चिमुकली मुलगी कुमारी अनुसया गंगाराम दिवटे वय 5 वर्ष हे तिघे टवेरा गाडीमध्ये होते. रस्त्यावरील पुलावर पाण्याच्या प्रवाहाने ही गाडी वाहून गेली. या गाडीतच या तिघांचा मृत्यू झाला. यामुळे शासनाची तात्काळ मदत म्हणून या मतदारसंघाचे आमदार वसंतराव चव्हाण, आमदार राम पाटील रातोळीकर व तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राहिलेल्या दिवटे परिवाराची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. यानंतर जनतेचे मत लाईव्हशी बोलताना आमदार वसंतराव चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आज बरबडा येथील आपत्ग्रस्तांना मदत देण्यासाठी मी स्वतः आणि आमदार राम पाटील रातोळीकर, तालुक्याचे तहसीलदार नांदेताई आणि गावचे सरपंच बालाजीराव मध्येवा, सभापती प्रतिनिधी मनोहर पवार, जिल्हा परिषद प्रतिनिधी चमतेवार सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जाधव आणि इतर मंडळी, गावातील सरपंच, उपसरपंच आणि सर्व नागरिक, या ठिकाणी जी परवा जी घटना घडली, बरबडा येथील 3 लोक मांजरमच्या नाल्यावर वाहून गेले आणि मृत्यू पावले. अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून आपत्ग्रस्तांना मदत दिली जाते त्याप्रमाणे या ठिकाणी मदत देण्यासाठी आम्ही आलो. तिघाला मिळून प्रत्येकी 4-4 लाख रुपये असे 12 लाख रुपये या ठिकाणी देण्यात येते. त्याचा उपयोग भविष्यात, आता त्यांचा एक मुलगाच शिल्लक राहिलेला आहे, त्याच्या जीवनासाठी सत्कर्मी लागावे आणि त्याचा उपयोग चांगला व्हावा यासाठी त्यांनी करून घ्यावा. लहान मुलगा आहे 14 वर्षाचा, वास्तविक त्यांचे नातेवाईक आजी आहे, मामा मामी चुलते आहेत, चांगल्या प्रकारे त्याचा त्यांनी सांभाळ करावा. आज या ठिकाणी त्याला वास्तविक 2 लाख रुपये त्याच्या खात्यावर जमा करण्यात येते आणि 10 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येते आणि 2 लाख रुपये जे जमा करतील खात्यावर जॉईंट सहीनं ते रक्कम त्या ठिकाणी बँकेमध्ये जमा करणे, यासाठी ही आपत्ग्रस्त निधी शासनाकडून या ठिकाणी देण्यात येत आहे. प्रतिनिधी बालाजी शेवाळे, जनतेचे मत लाईव्ह, बरबडा, नायगाव, नांदेड.